कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। पातूर शहरात भारिप बहुजन महासंघाच्या कार्यालयात मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती संपन्न। रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्सव 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात साजरा केला जातो। या निमित्ताने भारिप बहुजन महासंघ पातूर जनसंपर्क कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली। आज रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले। त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाचे पातूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेकांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडू शकले असे प्रतिपादन यावेळी भारिपचे पातूर शहर संघटक बळीराम खंडारे यांनी केले। यावेळी भारिप बहुजन महासंघाचे पातूर तालुका महासचिव डॉक्टर ओमप्रकाश धुर्माळ, राजू बोरकर, शहराध्यक्ष मोहम्मद फहीम, मोहम्मद उस्मान, शहर महासचिव दिनेश गवई, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई इंगळे, संध्याताई इंगळे, अरुणाताई तेलगोटे, धीरज पोहरे, तसेच भारिप बहुजन महासंघाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस या निमित्तानं भारिप बहुजन महासंघाच्या या कार्यालयामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस उत्सव फार मोठ्या जोराने या ठिकाणी या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येत आहे। रमाबाई नसती तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते असं या जगामध्ये सांगण्यात येते। त्याला कारण होत आहे, एकच आहे, कारण प्रत्येक माणसाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो आणि बाबासाहेबांचा पाठीमागं आदरणीय रमाबाई आंबेडकर यांचा हात होता, म्हणून बाबासाहेब या ठिकाणी घडले आणि बाबासाहेब या ठिकाणी घडले नसते तर पुढे आम्ही या ठिकाणी घडलो नसतो। आजच्या निमित्त जोडत बोलतो आणि माझे दोन शब्द समाप्त। कॉमन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी निलेश किरतकार, अकोला।